गौरवा, तुमचं तुमच्या आईवर लई प्रेम होतं, तरी मी लई त्रास दिला बघा तुम्ही आम्हाला, जात जात नव्हता, शेवटी आम्हालाच तुम्हाला वर पाठवायला लागलं ना, किती त्रास द्यायचा तो आईला, असं द्या, पण आता समजा आमच्या मनासारखं होत आहे बघा, लवकरच तुमची समजी इस्टेट आम्हाला मिळणार, समद्या इस्टेटीवर आम्ही राणी बनून राहणार बघा, तुम्हाला थँक्यू बोलायचं राहूनच गेलं, थँक्यू. वकील साहेब तुम्ही या येळेला. नाही, कामाची खूपच गडबड होती, त्यातून आज वेळ मिळाला, अण्णांनी सांगितलेले पेपर्स घेऊन आलोय मी. वय कोणते पेपर्स आहेत? सॉरी, मी ते तुम्हाला सांगू शकत नाही, हा अत्यंत गोपनीय व्यवहार आहे. का म्या घराबाहेरची आहे काय? या घरातलीच आहे नव का? या घराची सून आहे, आम्हाला सांगायला काहीच हरकत नाही बघा, नाही म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर तो आमचा अपमान ठरेल, आणि आमचा अपमान झालेला मामंजींसनी कळलं ना तर त्यांना लई वाईट लागेल बघा. सांग काय आहे? त्यांचं विल आहे. हे वय अण्णांनी आपली सगळी स्थावर जंगम मालमत्ता आणि अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 51% शेअर्स मधुरा अभ्यंकर यांच्या नावावर केलेले आहेत. वय वा, लई छान लई छान. तुम्ही बसा. हो पोलिसांचा संशय आहे की गौरवचा खून कामिनीनेच केला आहे, पण डॉक्टर मला खात्री आहे गौरवचा खून कामिनीनेच केला आहे. अण्णा मला नाही वाटत रे ती ह्या थराला जायची हिंमत दाखवेल म्हणून. तुला तिची हिंमत ठाऊक नाही आहे, महाभयंकर बाई आहे ती, तू अजून तिला पूर्णपणे ओळखलेली नाहीयेस. जिथे गौरवचा खून झाला ना तिथे हिच्या कानातले झुमके सापडले. पण ना तिने तिच्याजवळचे दोन्ही झुमके पोलिसांना दाखवले म्हणे. हो दाखवले ना, पण प्रत्यक्षात ते झुमके. अण्णा या, गौरव बद्दल कळलं मला, खूप वाईट वाटलं, थोडं काम होत. हा तुमच्या विलचा मसुदा फायनल करून आणलाय मी, तेवढा जरा तपासून घ्या. असं केलं तर समजा त्या मधुराच्या नावावर केलंय. आपली स्वप्न साकार होण्याच्या आधीच धुळीला मिळालेली आहेत, कंटाळा कंटाळा आलाय सगळ्याचा. अक्षराहो हो इतक्या लगेच हार मानून कसं चालेल? तुमच्या आईकडे बघा किती वर्ष किती संयम ठेवला आम्ही, आम्ही अशी नांगी नाही टाकणार, आमच्या डोक्यात वेगळाच प्लॅन आहे. म्हणजे त्या म्हाताऱ्याचा आपल्या परीस मधुरावर जास्त विश्वास आहे ना? हो, आणि तिने तो मिळवलेला आहे जो आपल्याला मिळवता आलेला नाहीये. ते राहू द्या हो, यांनी काय होत आहे? अक्षयराव आता समद मधुराच्या नावावर झालं म्हणजे कंपनी बी मधुरा चालवणार ना? आता कंपनी चालवणं इतकं सोपं असतं का?
आपण असताना. अक्षयराव, आमच्या भात्यात एक बाण आम्ही जपून ठेवलाय, आता तो काढायची वेळ आली बघा. विशाल दादा, तुम्ही अधूरा आहे. बेडरूम मध्ये आहेत. झोपली आहे का? नाही हो, आल्यापासून त्यांना झोपच नाहीये, नुसत्या रडतात. मला खूप काळजी वाटते त्यांची. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवते. नाही, मी येतो तुझ्या बरोबर. सहज तुला भेटायला आलो होतो. कशी आहेस? सावरलेस का स्वतःला? विशाल दादा, बहिणींनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाहीये. उपाशी आहेत त्या आल्यापासून. मी पण त्यांना खूप समजावलं, अजिबात लक्ष देत नाहीयेत त्या. असं करून कसं चालेल मधुरा? तू तिच्यासाठी चहा आणि बिस्किट घेऊन ये. जा आणते. मधुरा, तू कुठल्या परिस्थितीतून जातेस याची मला पूर्ण कल्पना आहे, पण असं परिस्थिती समोर हात टेकून कसं चालेल? तुझ्या रडण्याने, तुझ्या उपाशी राहण्याने गौरव आता परत येणार आहे का? तुझ्या समोर तुझं संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे अजून. असं वेड्यासारखं वागू नकोस मधुरा. स्वतःसाठी नाही तर निदान अण्णांसाठी, या घरासाठी तरी तुला असं करून नाही चालणार. तुला जसा त्यांचा आधार आहे, तसाच त्यांनाही फक्त तुझाच आधार आहे मधुरा. बरोबर बोलतोय ना मी? अग आई ग, काय झालंय? समद वाटोळ झालं आमच्या घराच. देवा, का माझ्या सोन्यासारख्या पोराला घेऊन गेलंस? तू काय करू ग मी आता? कुठे ते मधुराशी लगीन झालं माझ्या पोराचं, ना अपघात झाला. मी तुला सांगते, या मधुरामुळे झालं बघ. म्हणजे? अगं, पनवती हाय ती पोरगी, अपशकुनी हाय. पण आई, ब्रोचा खून कोणी केला असेल? मधुराने? आता म्या माझ्या तोंडानच कसं बोलू बाई? पर तू बघ ना ऋतू, अगं विशाल संग लगीन वाहणार होतं तिचं, आणि अचानक पुन्हांदा गौरवशी झालं. नाही म्हणजे कशावरून ईशालच तिच्या मनात नसेल हा? आणि आपल्या गौरवशी फकस्त प्रॉपर्टीसाठी लगीन केलं असेल तर? प्रॉपर्टी? हा रे देवा, तुला तर काय ठाव बी नाही.
अग काय सांगू तुला, ही कंची कुठली पोरगी, आधी हिने आपल्या गौरवला जाळ्यात वडलं, त्याला प्रेमात पाडलं, ही तर हया आली, ही तर आल्यानंतर मामंजींचा विश्वास जिंकला, गौरव संग लगीन बी केलं, मामंजींचा इतका विश्वास जिंकला की मामंजीनी ही समधी प्रॉपर्टी आता तिच्या नावावर केली ना ग। ऋतू अग काय म्हणजे, नाही माझ्या नावावर अक्षयच्या नावावर काय बी नाही केलं, पण ठीक आहे आम्हाला आयुष्यभर मामंजीनी परक्यासारखंच वागिवलं, पर तू तू तर रक्ताची ना त्यांची, त्यांची नात, गौरव नंतर तुझाच हक्क आहे, पण तुझा हक्क काढून घेतला आणि त्या मधुराला दिला ग, पण मामंजींचा दोष नाही ग पोरी, मामंजींचा दोष नाही, ही पोरगी आहे ना हिला काळा जादू येतो ग, आधी आपल्या गौरववर केला मग मामंजींवर आणि आता ही पोरगी परवा टोळा करणार आपल्या घराचं, मग परवा टोळा समजावलं तरी तू माझं ऐकतच नाहीयेस, तुला माझं ऐकायचं नाहीये का? नाही तसं काही नाहीये। पण मग तो चहा पीत का नाहीयेस? तसाही तो आता गार झालाय म्हणा, पण निदान बिस्किट तरी खा। नाही मला काही नकोय, मला काही भूक नाहीये। तू भूक मारतेयस मधुरा, असं करू नकोस। नाही मी खरंच सांगते मला काही इच्छा होत नाहीये। हे बघ तू दोन दिवस काही खाल्लेलं नाहीयेस ना, म्हणून तुला तसं वाटतंय, तू एक बिस्किट खा, तुला खरंच बरं वाटेल, पोटाला आधार मिळेल। नाही म्हणजे प्लीज। तू असा हट्टीपणा करू नकोस, घे बघू एक बिस्किट खाऊन तर बघ, माझ्यासाठी प्लीज, आपल्या मैत्री खातर। पोर माझं कुणाच्या भानगडीत नाही, काय नाही काय नाही, साधा पोर ग माझा, त्याचा कुणीतरी खून करावं बघ। गौरव दादा आपल्याला सोडून निघून गेला, ज्यानी कोणी त्याला मारलं असेल ना तो तो कधी सुखी होणार नाही, माझा शाप लागेल त्याला। गौरव गेल्यापासून आणखी गोड लागण आम्हाला, हे घर कस काय उठणार आहे आता ऋतू, काय करायचं आपण गौरव शिवाय, बघ तुम्हाला सांगते ऋतू, गौरवला मारताना आम्ही जर तिथे असत तर समजे लोकांचा जीव घेतला असत, पण आमच्या पोराला मरू दिलं नसतं बघा। कोणी मारलं असेल ब्रोला, आता काय माहित, म्हणजे तिथे तर मधुरा बिघड दुसरं कोणी बी नव्हतं ना, म्हणजे खरंच
मधुराने त्याला म्हणजे बघा ना आता गौरव संघ लगीन व्हायच्या आधी त्यांचं लगीन त्या ईशाल बरोबर ठरलं होतं. ईशालशी लग्न करण्यासाठी इतकं सम त्यांच्या मागे लागले होते. मग अजून बी त्यांचं ईशालवर प्रेम असणारच की हो. आम्हाला आपला संशय आला म्हणून तुम्हाला म्हणलं. अरे आता तर काय समजी प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली. प्रॉपर्टी तिच्या नावावर नवऱ्याचा अडसर बी गेला. आता काय पण तुम्हाला सांगते त्यांनी असं पैसे पायी माझ्या पोराचा जीव घ्यायला नको होता हो नको. आई म्हणते तसं खरंच मधुराने प्रोला मारला असेल पण हा तर आईला फक्त एक संशय आहे. पण तो संशय खरा असला तर पण तो संशय खरा असू शकतो. हॅलो हॅलो मधुरा विशाल बोलतोय. कशी आहेस? हाय सावरण्याचा प्रयत्न करते. गुड. काही महत्वाचं सांगायला तुला फोन केलाय. महाबळेश्वरहून इन्स्पेक्टर कदम आले होते. गौरवचं आणि तुझं लग्न होण्यापूर्वी आपलं लग्न होणार होतं आणि हे हनीमूनचं पॅकेज मीच तुला दिलंय हे त्यांना कळलं. म्हणून त्यांना असा संशय आहे की गौरवचा खून मी केलाय. अर्थात संशय घेणं हे त्यांचं कामच आहे म्हणा. पण तुलाही असंच वाटतंय? नाही हो मला असं कसं वाटेल. काहीतरीच काय तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत खूप काही केलंय. तुमच्या बाबतीत असा विचार मनात येणंही शक्य नाहीये. ठीक आहे आणि थँक्स. ठेवतो फोन. हो पास झाली हा तुझी नाटक. आधी माझ्या भावाचा जीव घेतलास आणि आता आता रडतेस का? कशासाठी करतेस तू हे सगळं? रुते बघ तुझा काहीतरी गैरसमज. गैरसमज? माझ्या ब्रोचं आयुष्य अगदी छान चाललं होतं पण तू तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. माझ्या ब्रोनी तुझ्यावर प्रेम करावं असं तुझ्यात काहीही नाहीये. त्याची बायको होण्याची लायकी तरी होती का तुझी? पण तू त्याच्यावर काहीतरी जादू केलीस. हो काहीतरी जादू केलीस आणि त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस तू. आधी भूषणला फसवलंस आणि मग माझ्या ब्रोला प्रेमाचं नाटक केलंस त्याच्याशी. तुला त्याचा पैसा हवा होता. तुझं त्याच्यावर कधीही प्रेम नव्हतं. खरं तर तुझं प्रेम दुसऱ्या कोणावर तरी आहे ऋतू अगं. आणि तुमच्या दोघांमध्ये त्याची लुडबुड नको म्हणून तू त्याचा काटा काढलास. महाभयंकर बाई आहेस तू. तुला तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर मनासारखी मजा मारता यावी म्हणून महाबळेश्वरला नेऊन तू माझ्या ब्रोचा खून केलायस. तू तू खून केलायस.